नमस्कार, मी संजना अग्रवालच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. कापूस भाव दबावातच, तुरीच्या दरातील तेजी टिकून, हरभरा भावावरील दबाव कायम, हिरव्या मिरचीला तेजीचा ठसका आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये कालपासून सुधारणा सुरू आहे. देशात मात्र सोयाबीनचे भाव दबावात आहेत. सोयाबीनचा भाव मागील 2 महिन्यांपासून स्थिर दिसतोय, मात्र सध्या देशातील सोयाबीन पेरणी पिछाडीवर आहे, पाऊसमानही कमी आहे. मग या सर्व स्थितींचा सोयाबीन बाजारावर परिणाम दिसेल का? सोयाबीनचे भाव पातळी बदलेल का? पाहूयात बुलेटिनच्या शेवटी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. देशातील बाजारात कापसाचे दर दबावात आहेत, त्यातच कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया कापूस उत्पादनाच्या अंदाजात वाढ केली आहे. दुसरीकडे सध्या देशातील कापूस लागवड पिछाडीवर आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब या महत्त्वाच्या राज्यांमध्ये कापूस लागवड कमी दिसते आहे. तर सध्या कापसाला सरासरी 6,500 ते 7,200 रुपये भाव मिळतोय. पुढील काळात कापसाचे भाव, लागवड आणि पिकाची स्थिती यानुसार बदलू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात सध्या तुरीचे भाव तेजीतच आहेत. पुढील महिन्यात आफ्रिकेतील तूर बाजारात येईल, पण देशातील तूर लागवडीचे चित्र सध्या तरी सकारात्मक नाही आहे. देशात तूर लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात पिछाडीवर आहे. देशात पुरेशी लागवड होऊन पिकाची स्थिती चांगली राहत नाही तोवर बाजारातही तुरीचे भाव तेजीत राहण्याचा अंदाज आहे. सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी 9,000 ते 10,300 रुपये भाव मिळतोय. हे दर पुढील काळातही टिकून राहू शकतात असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात हरभरा भाव दबावातच आहे. आजही हरभरा हमी भावापेक्षा कमी दरात विकला जातोय. दुसरीकडे बाजारातील आवक कमी झाली, गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई सुद्धा जाणवते, त्यामुळे दरात काहीशी सुधारणा झाली. पण सध्या हरभऱ्याला प्रति क्विंटल सरासरी 4,500 ते 5,100 रुपयाच्या दरम्यान भाव मिळतोय. सरकारकडे यांना मोठ्या प्रमाणात हरभरा स्टॉक आहे. तसेच सरकार हा स्टॉक बाजारात विकतंय, त्यामुळे हरभरा दरात फार मोठ्या तेजीची अपेक्षा नाही असंही जाणकारांनी सांगितलं. देशातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक घटली. इतर भाजीपाल्यांप्रमाणे हिरव्या मिरचीचेही दर तेजीत आहेत. देशातील महत्त्वाच्या बाजारांमध्ये हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा निम्म्याने कमी दिसते, त्यामुळे हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. हिरव्या मिरचीची आवक लगेच वाढण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे मिरचीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. आता पाहूयात आजची महत्त्वाची बातमी. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये कालपासून सुधारणा सुरू आहे. आज वायदे बाजारातील आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने दरात जास्त चढ उतार दिसते. मागील अनेक आठवड्यांमध्ये ही स्थिती पाहायला मिळाली आहे. सोयाबीनचे वायदे $13.73 प्रति बुशेल्सवर होते, तर सोयाबीनच्या वायद्यांनी आज $402 प्रति टनांचा टप्पा गाठला होता. आठवड्याचा शेवट असल्याने बाजारात किती वाढ होते आणि ती टिकते का हे पाहावं लागेल. तर देशातील बाजारात सोयाबीनचे भाव स्थिरच आहेत. सोयाबीनची बाजारातील आवक ही चांगली, त्यातच सोया तेलाकडून सोयाबीनला आधार मिळत नाही आहे. सोयाबीनचे भावही दबावात आहेत, यामुळे सोयाबीनला सरासरी 4,500 ते 5,000 रुपये भाव मिळतोय. सरकारचे खाद्यतेल धोरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता सोयाबीन स्थिर राहण्याचा अंदाज आहे. पण यंदा देशातील अनेक सोयाबीन उत्पादन भागात पुरेसा पाऊस नाही. सोयाबीनची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिछाडीवर आहे, तर मध्य प्रदेशातील पेराही कमी आहे. पेरणीचा काळही आता संपलाच जमाय. परिणामी यंदा सोयाबीनची लागवड कमीच राहील असे संकेत मिळतात. उत्पादनाबाबतही निश्चित सांगता येत नाही, पण देशातील लागवड कमी राहील आणि पाऊसमानही कमी राहिल्यास सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. या बातमीसोबत इथेच थांबे. अशाच बातम्यांसाठी, अपडेटसाठी अग्रवालच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.